अन्न पदार्थातील भेसळ ओळखणारी मोबाईल फूड टेस्टिंग लॅब कोल्हापुरात सुरू करण्यात आली होती। मात्र टेस्टिंग लॅब असलेली फॅनच कोल्हापुरातून गायब झाली असून भेसळखोरांवर वचक बसणार कसा असा प्रश्न उपस्थित होतोय। अन्न पदार्थामधील भेसळ ओळखणारी मोबाईल फूड टेस्टिंग लॅब कोल्हापुरात सुरू करण्यात आली होती। या मोबाईल फूड टेस्टिंग लॅबच्या शुभारंभानंतर ही टेस्टिंग व्हॅनच आता गायब असल्याचं चित्र आहे। खरं तर अन्न पदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी ही मोबाईल फूड टेस्टिंग लॅब महत्त्वपूर्ण ठरतीये। अन्न पदार्थात भेसळ आहे की नाही हे केवळ 10 ते 15 मिनिटात ओळखणारी ही सुलभ यंत्रणा आहे। पुणे विभागासाठी ही मोबाईल टेस्टिंग व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली होती। मात्र वर्ष लोटले तरी मोबाईल टेस्टिंग व्हॅन गायब असल्याचं चित्र आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी ही व्हॅन महाराष्ट्रासाठी देण्यात आल्याचं सांगितलं। मात्र या मोबाईल टेस्टिंग व्हॅनचा शुभारंभ कोल्हापुरात करण्यात आला असला तरी ही व्हॅन केवळ पुणे विभागासाठी असल्याचं जाहीर केलं। फूड टेस्टिंग व्हॅन जे आहे ते फूड टेस्टिंग व्हॅन शासनाने कोल्हापूरसाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि त्याचं जे मोटर व्हेकल ॲक्टप्रमाणे कोल्हापूरला रजिस्ट्रेशन झालं आणि त्याची सुरुवात टेस्टिंगची कोल्हापूरपासून झाली। त्याच्यामध्ये कोल्हापूरमधले वेगवेगळे जे गर्दीचे ठिकाणं आहेत तर त्या गर्दीच्या ठिकाणामध्ये त्याची आपण प्रदर्शन वगैरे भरवून आणि त्याच्यामध्ये जनतेकडून जे काही सॅम्पल्स वगैरे त्यावेळेस आलेली होती ती स्पॉट टेस्टिंग वगैरे करून दिलेली आहे। दूध पाणी शीतपेये मिठाई यामध्ये असलेली भेसळ या माध्यमातून ओळखली जाते। दुग्धजन्य पदार्थांमध्ये होत असलेली भेसळ या तपासणीतून उघड होते। विशेषतः डाळींना रंग दिला आहे का, लाख डाळ त्यामध्ये मिसळली आहे का, याचबरोबर अन्य तपासणीही या व्हॅनमध्ये होते। भेसळखोरांवर वचक निर्माण होण्यासाठी महिन्यातून किमान 2 दिवस मोबाईल टेस्टिंग लॅब कोल्हापुरात उपलब्ध व्हावी अशी मागणी होतीये। आज असं होताना दिसून येत नाही का तर व्हॅन कोल्हापूरसाठी टेस्टिंगची कोणतीही सिस्टीम कोल्हापूरमध्ये अवेलेबल नाही, मग भेसळखोरांना आळा बसणार कसा? ही व्हॅन जर या ठिकाणी असेल निश्चितपणे भेसळखोरांच्या वरती एक वेगळा चाप निर्माण झाला असता। किंबहुना भेसळखोरांच्या दारात जरी व्हॅन गेलं तरी त्याला धडकी भरली असते की ह्या व्हॅनमध्ये कदाचित माझ्याकडे असणारा भेसळयुक्त पदार्थ चेक केला जाऊ शकतो। म्हणून ही व्हॅन कोल्हापूरसाठी असणं गरजेचं आहे। परवा झालेल्या 26 जानेवारी दिवशी अनेक स्टॉलच्या माध्यमातून भेसळयुक्त तेलामध्ये जिलेबी तळली गेली, यासाठी कोणत्याही ग्राहकाच्या नजरेसमोर हा पदार्थ तळला गेला नसल्यामुळे त्या ठिकाणी शंकेला वाव होता। जर ही व्हॅन त्या ठिकाणी उपस्थित असती तर निश्चितपणे भेसळयुक्त पदार्थ भेसळयुक्त तेलामध्ये तळलेला पदार्थ संबंधित तक्रार त्या संबंधित ग्राहकाला दाखल करता आलं असेल किंवा त्या ठिकाणी त्याला कमी वेळेमध्ये न्याय मिळाला असता। दिवसेंदिवस अन्न पदार्थातील भेसळ वाढत असताना अन्न आणि औषध प्रशासन विभागानं दक्ष राहण्याची गरज आहे। नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भेसळखोरीला आळा बसायला हवा। मात्र नवीन तंत्रज्ञानावर आधारित मोबाईल टेस्टिंग लॅब गायब होत असेल तर यामागचे काय गौडबंगल आहे असा सवालही आता उपस्थित होतोय। एस न्यूजसाठी कॅमेरामन केदार भोसलेसह इकबाल रेठरेकर।